धुळे तालुक्यातील कापडणे येथील पत्रकारास जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या वाळू माफियावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले व सदर वाळू माफियास पाठीशी घालणाऱ्या सोनगीर पोलीस ठाण्याच्या भूमिकेची चौकशी करावी अशीही मागणी करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की कापडणे येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार विठोबा माळी यांनी 5 सप्टेंबर रोजी कापडणे परिसरात चालणाऱ्या वाळू तस्करी विरोधात वृत्त प्रकाशित केले. वाळू माफियांबाबत सत्य परिस्थिती मांडणाऱ्या या बातमीचा राग येऊन बंटी पाटील कवठळ या वाळू माफियाने फोनवरून तसेच कापडणे येथे प्रत्यक्ष भेटून विठोबा माळी यांना शिवीगाळ केली. दिनांक 6 रोजी सकाळी 10:30 वाजता भर चौकात अश्लील शिवीगाळ करताना बंटी पाटील याने श्री माळी यांना जीवेठार मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. माझा वाळूचा धंदा असाच चालू राहील, याच्यापुढे माझी बातमी लावली तर मी तुला बघून घेईल अशी धमकी देणाऱ्या बंटी पाटीलचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे. बंटी पाटील या व्यक्तीपासून पत्रकार विठोबा माळी यांच्या जीवितास धोका असून विठोबा माळी यांना पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत पत्रकार विठोबा माळी यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता बंटी पाटील या वाळू माफियावर कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे, पण तसे न होता त्याच्यावर केवळ अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू तस्करी करण्याबरोबरच परिसरात दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रकार सोनगीर पोलिसांकडून सुरू असल्याचं यातून स्पष्ट होतंय. वाळू माफियांशी पोलिसांच्या असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे वाळू माफिया एवढी मुजोरी करतात. वाळू माफियांवर कडक कारवाई होण्याबरोबरच त्यांना पाठीशी घालणाऱ्या सोनगीर पोलिसांच्या संदिग्ध भूमिकेची चौकशी करीत कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मी विठोबा सुरेश माळी कापडणे, मी दैनिक दिव्य मराठीचं वार्ताहरपदी काम बघतो. दिनांक 5 अवैध रेती वाहतूक विषयी दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्रात अवैध करणाऱ्या ट्रॅक्टरांविरुद्ध बातमी छापून आली होती. या बातमी लावल्याचा राग संबंधित वाळू माफियाला आल्यानंतर त्याने मला फोन केला और फोनवर धमकी दिली की तुझा काय संबंध माझ्या ट्रॅक्टरचा फोटो काढायचा व बातमी लावायचा, तू कुठं आहे, तुला आताच बघतो, तुझा हात थांब. मग मी त्याला सांगितलं की मी आहे कापडण्याच्या स्टँडवर. तर तो कवठळगावहून कापडण्याच्या स्टँडवर आला व त्याने कमीत कमी 50-60 लोकांसमोर मला दमदाटी व शिवीगाळ केली. एवढंच नाही तर अंगावरही धावून आला व म्हणाला की तुझ्याकडनं जे होईल ते कर, आमचे हप्ते चालतात, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते, माझं ट्रॅक्टर रेतीचं हे सुरूच राहील. घडलेल्या घटनेनंतर जेव्हा घटना घडली त्यावेळेस कापडण्यात बरेचसे ग्रामस्थ जमा झाले होते. हा संबंधित बंटी पाटील तरुण मला कापडण्याच्या स्टँडवर भर चौकात धमकी देऊन गेल्यानंतर मी सोनगीर पोलीस ठाण्यात गेलो. त्या ठिकाणी माझ्यासोबत कापडण्याचे बरेचसे ग्रामस्थ देखील आले होते. सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो, मात्र या ठिकाणी फक्त साधी NC स्वरूपात तक्रार दाखल करून घेण्यात आली व आम्हाला घरी पाठवून देण्यात आला. संबंधित वाळू माफिया बंटी पाटील हा भर चौकात मला शिवीगाळ करून गेला, तरीही सोनगीर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा न दाखल करता त्याच्यावर फक्त साधी NC स्वरूपात तक्रार दाखल करून घेतली. आज धुळे तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना व पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेबांना आज या ठिकाणी अवैध वाळू माफियांविरोधात निवेदन देण्यात आलं आहे व मला भर दिवसा धमकी देणाऱ्या वाळू माफिया बंटी पाटीलचा बंदोबस्त करण्यात यावा म्हणून या ठिकाणी धुळे तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे.